भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष, सिडको महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 वाजता CKT महाविद्यालय पनवेल येथे. आयोजक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या विद्यमाने. भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले, यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोक निवडणुकीत जिंकून आले, नगरसेवक महापौर झाले. मात्र भाजप सरकारने हे आरक्षण कमी करून ओबीसींवर अन्याय केलाय. याची सुरुवात 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी मंडल आयोगाच्या विरोधात रथयात्रा काढून केली होती. रथयात्रेच्या माध्यमातून देशात द्वेषाचं राजकारण पेटलं गेलं. ओबीसी मागासवर्गीयांना आता जागे होऊन या सरकारला विरोध करा, अन्यथा आपले आरक्षण संपून जाईल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. 1990 साली मंडळ आयोगाला, मंडळ आयोगाची प्रथम अंमलबजावणी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात केली. इथला जो खास करून मोठ्या संख्येने असलेला ओबीसी समाज म्हटलं इथला आगरी, कोळी, वांजारी, माळी, धनगर, कोष्टी, तेली, तांबोळी या सगळ्यांना राजकीय अधिकार मिळावे म्हणून राजकीय आरक्षण आणलं. गेले अनेक वर्ष ते चालू. आज ठाण्याचा विचार केला तर आगरी, कोळी, महापौर झाले, उपमहापौर झाले, निवडून आले ओबीसीच्या आरक्षणातनं. भंडारी निवडून आले, कुठे बंजारा निवडून आले, हे सगळे ओबीसीच्या आरक्षणातनं निवडून आले. आज काय केलं या सरकारने? तुमचं राजकीय आरक्षणच कमी करून टाकलं. म्हणजे ह्याच्या पुढचे सत्तेचे दरवाजे ओबीसी समाजाचे बंद. हे सरकार 90 साली म्हणजे ह्या विचार ज्या विचारांचं सरकार आहे त्या विचारांचं राजकारण 90 साली काय होतं? जेव्हा मंडळ आयोगाची स्थापना झाली तेव्हा या देशभरात जातीय धार्मिक द्वेष पसरून दंगलींना सुरुवात केली. तो इतिहास आठवा. रथयात्रेची सुरुवात 90 साली झाली आणि मंडळ आयोगाच्या विरोधात या देशभरात वातावरण, ओबीसींच्या विरोधात देशभरात वातावरण श्री अडवाणी यांनी पेटवलं. आज आपलं, तुमचं, माझं, मागासवर्गीयांचं आरक्षण कमी केलं जात आहे, राजकीय आरक्षण कमी केलं जात आहे, परत आपल्याला लाचार बनवलं जात आहे. आपण उठणार आहोत का असे झोपलेले राहणार आहोत? कारण का ते अंगाईतील जात आहेत सत्तेचं आणि आपले आपण मानावर होत. उठा, जागे व्हा, नाहीतर धनगर, कोष्टी, तेली. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. या सगळ्यांना राजकीय अधिकार. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.